आणि आता महत्वाची बातमी ती म्हणजे राज्याच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा या आठवड्यातला आजचा तिसरा दिवस आहे जर वकिलांचं रिजॉइंडर आज संपलं तर खंडपीठासमोरची सुनावणी पूर्ण होईल आणि जर युक्तिवाद सुरूच राहिला तर सुनावणी पुन्हा पुढच्या आठवड्यात जाण्याची शक्यता आहे आत्ताची आपण ही महत्वाची बातमी पाहतोय राज्याच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा या आठवड्यातील आजचा हा तिसरा दिवस आहे आणि जर वकिलांचं रिजॉइंड आज संपलं तर खंडपीठासमोरची सुनावणी पूर्ण होऊ शकते आणि जर युक्तिवाद सुरूच राहिला तर मात्र ही सुनावणी पुन्हा पुढच्या आठवण्यात जाण्याची शक्यता आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत आपण पाहतोय जर वकिलांचं रिजॉइंड आज संपलं तर खंडपीठासमोरची सुनावणी पूर्ण होऊ शकतं नेमकं काय आज शक्यता वर्तवली जाते आज जर बघितलं तर आजच्या ह्या ऐतिहासिक सुनावणीचा आजचा अंतिम दिवस असण्याची शक्यता आहे आज काही तासामध्येच साधारणतः ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे लंचच्या पूर्वी साधारणतः कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे त्यांच्या वतीने प्रतिवाद करण्यात येईल आतापर्यंत युक्तिवाद सुरू होते आणि जे मुद्दे शिंदे गटाच्या वतीनं दाखल करण्यात आले त्याचे उत्तरं देण्याचा प्रयत्न कुठंतरी आपल्या प्रतिवादाच्या माध्यमातून कपिल सिब्बल करणार आहेत त्यानंतर डॉक्टर अभिषेक सिंघवी हे प्रतिवाद करतील आणि त्यांचाही सा प्रतिवाद साधारणतः दुपारनंतर संपेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि देवदत्त कामत हे साधारणतः दहा ते पंधरा मिनटं युक्तिवाद करतील प्रतिवाद करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे महत्त्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीनं काम का राज्यपालांच्या कामकाजावरती आणि राज्यपालांच्या भूमिकांवरती ताशेरे ओढण्यात आल्यानंतर आज कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाकडे बघतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे कारण की काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अनेक प्रकारची निरीक्षणं काल राज्यपालांच्या कामकाजावरती आणि राज्यपालांच्या सचिवालयावरती नोंदवले होते त्यानंतर आज कपिल सिब्बल काय नवीन युक्तिवाद करतात कारण की ते देखील पाहणं अतिशय मतस्थान बरोबर आणि त्यामुळे इथले सगळे सविस्तर अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद